काकांपुढं दोन दादांचा टिकाव लागणार का? सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. सध्या सांगली जिल्ह्यात लोकसभेचं वातावरण तापू लागले. कोणत्याही क्षणी लोकसभेची आचारसंहिता लागू होऊ शकते. सांगली लोकसभेसाठी संजय काका पाटील, विशाल दादा पाटील आणि चंद्रहार दादा पाटील या तीनच नावांची जिल्हाभर चर्चा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेसाठी आज देखील तिकीट वाटपाचा घोळ कायम आहे. निवडणूक अगदी तोंडावर आल्यानंतरही नेत्यांचं या पक्षातून त्या पक्षात पक्षांतर चालूच आहे. कोण कुठं आणि कोणत्या चिन्हावर लढणार हे कुणीही आज छाती ठोकपणे सांगू शकत नाही. अशीच परिस्थिती सांगली लोकसभा मतदारसंघात देखील आहे. एकूणच लोकसभा मतदारसंघाचा विचार करता विशाल दादा पाटील आणि चंद्रहार दादा पाटील यांच्यापेक्षा विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या गेल्या 10 वर्षातल्या विकास कामांचा बोलबाला अधिक आहे. त्यामुळं नवख्या असणाऱ्या चंद्रहार दादा पाटील आणि दुसऱ्यांदा लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या विशाल दादा पाटील यांचा सांगली लोकसभेला टिकाव लागणार का, हाच प्रश्न आता निर्माण होतोय. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.